नमस्कार, भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आजची ठळक बातमी पाहूया. वंचित बहुजन आघाडीच्या महामोर्चाला मुंबईत यश. गायरान जमिनीच्या सातबाऱ्यावर येणार अतिक्रमण करणाऱ्यांचे नावं. एकही अतिक्रमण हटवले जाणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वंचितच्या महामोर्चाला आश्वासन. याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. राज्यभरातील गायरान जमिनीवर झालेले एकही अतिक्रमण हटवले जाणार नाही असे ठोस आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला गुरुवारी दिले. गायरान जमिनीच्या सातबाऱ्यावर ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांचे नावे लावण्याची प्रतिक्रिया तहसीलदारांमार्फत राबविण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील गायरान जमिनीतील अतिक्रमण धारकांना सरकारने नोटीस बजावल्या आहेत. 358 तालुक्यातील 2,47,000 अतिक्रमण धारकांना सरकारने नोटीस काढल्या आहेत. भटकी विमुक्त तसेच अनेक गोरगरीब नागरिकांना बेघर होण्याची भीती यातून निर्माण झाली आहे. या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा प्रचंड महामोर्चा गुरुवारी दिनांक 20 जुलै रोजी दुपारी धडकला. मेट्रो सिनेमापासून दुपारी 12 दरम्यान निघालेला हा महामोर्चा महापालिकेच्या मुख्यालयाजवळ सभेत रूपांतर झाला. हा महामोर्चा सुरू ठेवत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले. वंचित बहुजन आघाडीने रखडलेल्या SRA प्रकल्पाचीही प्रश्न मांडला. मुंबईत रखडलेले SRA प्रकल्पामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक कुटुंबांना बेघर होण्याची भीती होत आहे. विकासक भाडे देत नसल्याने दागदागिने विकून कर्ज काढून भाडे भरावे लागत आहे. याकडे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष वेधले आहे. जे SRA प्रकल्प रखडले आहेत ज्या ठिकाणी बिल्डर रहिवाशांना घरभाडे देत नाहीत ते प्रकल्प म्हाडामार्फत उपमुख्यमंत्री सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या महामोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रेखादाई ठाकूर, अशोक सोनवणे, अंजली नांबेडकर तसेच निलेश विश्वकर्मा, वंचित बहुजन आघाडीचे युवक, महिला आघाड्या, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते लाखोच्या संख्येने भर पावसात या महामोर्चाच्या मध्ये सहभागी झाले होते. या संदर्भात अधिक वृत्त पाहूया.